पुण्यातील सर्वात जुनी आणि बंगाली सांस्कृतिक संस्था बांगिया सांस्कृतिक संसदच्या वतीने 80व्या सार्वजनी दुर्गा पूजा 2019 सांगताच विजयादशमीला सिंदूर खेळाने पार पडली आहे. लेखक रिदम वागोलीकर आणि बंगाली ग्रुपच्या अध्यक्षा मधुमिता घोष यांनी तृतीयपंथीयांबरोबर सिंदूर खेळाचं आयोजन केलं होतं. गेल्या काही वर्षापासून शहरात बंगाली बांधव मोठ्या संख्येने राहत आहेत, त्यामुळे नवरात्रीमधील 5 दिवस हा विजयादशमीचा सोहळा ते आयोजित करत असतात. दरम्यान विजयादशमी दिवशी देवी खेळवणे भरणं आणि सिंदूर खेळामध्ये बंगाली महिलांनी आनंद लुटला. यावेळी तृतीयपंथी चांदनी सोनाली यांनी देवीची पूजा करून देवीसमोर नृत्यही सादर केलं आहे. छान वाटलंय, आज समानता जाणवते जी आमच्या लोकांकडे जो दृष्टिकोन आहे बघण्याचा. तर आज बंगाली असोसिएशननी आमच्या लोकांना ही संधी दिलेली आहे सिंदूर खेळा. आईला आपली सगळी लेकरं सारखीच असतात, ह्यातून हा एक संदेश प्रेमाचा दिलेला आहे. खरंच तुमचे खरं आभार मानते मी. तर मधुमिता घोष मॅडम आणि आमचं ठरलं की ह्यावेळेस दुर्गापूजासुद्धा आपण वेगळी करावी, त्यांना इथंसुद्धा आपण बोलून मान द्यावा, आणि त्या हिशोबाने आम्ही बराच उपक्रम केला. आज विडोजलासुद्धा इथं विधवा बायकांनासुद्धा बोलून सिंदूर खेळायला आपण त्यांना इथं बोललो आहे. कारण रंग मला असं वाटतं प्रत्येकाला रंग समान आहे, म्हणून ती विवाहित असो किंवा विधवा असो त्याच्यात रंगाचं काही दोष नाही, आणि आज इथे सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे.